पायऱ्यांवरती घोषणाबाजीचा कार्यक्रम ठेवलेला होता. दोन्ही पक्षांचा शिवसेना भाजपा युतीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय गेले 3-4 दिवस हे रोज पायऱ्यावरती बसून आघाडीतले तिन्ही पक्षाचे लोक की गद्दार 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 खोके बिके सगळे. आणि म्हणून जे काय आम्ही केलं नाही ते आमच्या माथ्यावरती मारण्याचा जो काय केविळवाणा हे प्रयत्न करतायत आणि म्हणून करता आम्ही सगळ्यांनी दोन्ही पक्षाच्या लोकांनी ठरवलं जी वस्तुस्थिती आहे ती त्यांना समोर आणावी आणि म्हणून करता आज आम्ही बॅनरबाजी करून घोषणाबाजी केली. आम्ही एक ते जेव्हा करत होते तेव्हा आम्ही कधी आलो नाही. आता आम्ही 166-170 लोक आहोत. ते किती आहेत ते तुम्हाला माहिती आहे. 107-99 अशी लोक ती लोक होती. आणि मग अशा वेळेला जर आम्ही 170 लोक आलो असतो तर काय झालं असतं. मग जेव्हा आम्ही काय बोलत होतो तेव्हा त्या लोकांनी येणं नव्हतं. याचा अर्थ त्यांना झोंबलं. मिरची चावल्यानंतर जशी झोंबते तशी त्यांना ते झोंबलं तिखट. कारण त्यांचे सगळे आम्ही इतिहास बाहेर काढला. कोरोनाच्या काळापासून तो सगळा सिंचन घोटाळ्यापासून तो सगळा अनिल देशमुख असतील, नवाब मलिक असतील, सचिन वाजे असतील, बेट समिती असतील, अनिल परब असतील, ही वस्तुस्थिती आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. आमचं पुरं होऊन द्यायचं मग नंतर त्यांनी यायचं. त्यांना पायऱ्या मोकळ्या करून दिल्या असत्या पण आम्ही बोलतोय त्याच्यात येऊन गोंधळ घालायचा, तुमच्या सगळ्यांचं लक्ष विचलित करायचं, हा कुठला प्रकार. मग आम्ही काय भांगडा भरल्यात आणि म्हणून तशाच तसं उत्तर आम्ही आता त्यांना दिलेलं आहे. त्यांनी आमचा नाद करायचा नाही आहे कारण आम्ही कोणाला पाय लावत नाही. चुकून पाय लागला तर आम्ही नमस्कार करू पण आम्हाला कोणी पाय लावायचा प्रयत्न केला तर बाकी आम्ही सोडणार नाही आहे. जो येईल अंगावर त्याला घेऊ शिंगावर कोणी घासेन. निदर्शन करायला आले मात्र प्रश्न हातापायीवरती आला. कशामुळे हातापायीवरती आज जे आम्ही पहिले तिथं आलो तुम्ही पाहिले सकाळपासून पहिलं 10 वाजल्यापासून कोण तिथं होतं. आमचं पूर्ण झाल्यानंतर मग ते आले असते आणि मग आम्ही आलो असतो तर गोष्ट वेगळी आहे. ते जेव्हा काल परवा जेव्हा तिथं येत होते आम्ही कोण आलो, आम्ही काय बोललो, आम्ही बाजूने जात होतो, आम्ही काही शब्द उच्चारला म्हणजे त्याचा अर्थ 50 खोके आम्ही कोणी घेतलेले नाही. आणि त्यांनी जे काही केलेलं आहे ते केविळवाणा प्रयत्न करत होते तुम्हाला जनतेला दाखवण्याचा की आम्ही कसे स्वच्छ आहोत ते. पण आता आम्ही बघतो सिंचन घोटाळा असेल, अनिल देशमुख का अनिल देशमुख आणि हा आतमध्ये बसलेत, वाजे अनिल देशमुख नवाब मलिक हे का आतमध्ये बसलेत, हे काहीतरी कारण आहे ना. म्हणून आम्ही सांगतो आम्ही कोणाच्याही आतमध्ये जात नाही. आमच्या आतमध्ये त्यांनी येऊ नये. ते भूक लागलो चावून खायला, मी त्यातलं तोडलं एक आणि ते खाल्लं. मी बघितलं कसं आहे ते पण ते परत त्याला चव नव्हती त्यांची. आता एवढ्या गर्दीमध्ये होते आम्ही पण धक्कललं असं काय नाही ना. जे का आमच्याकडे आले तर का आम्ही त्यांना सरळ मार्गाने जागून देऊ. आमच्या मार्गाला आडवे ते का आले आमचे हे मुद्द्यावरून गुद्द्यावर का गेलं. आम्ही पहिल्या शब्दात सांगितलेलं आहे की आम्ही पहिले तिथं आलो होतो, आम्ही घोषणा देत होतो, गेले 2 दिवस ते घोषणा देत होते. आमच्यापैकी कोण तिथं आला होता का दोन्ही पक्षाचा, काय त्यांना विरोध केला का, त्यांना काय थांबवलं का. तुम्ही तर होतात रोज खोके खोके नाचवत आहेत तर एकदाच त्यांना बोलो बोके ठेवून टाकू. म्हणून आज आम्ही ते केलं. आम्ही त्यांच्यासोबत होतो पण आम्ही खायला नव्हतो. लक्षात आलं, आम्ही काम करायला होतो, आम्ही काम करत होतो, काम केलं ग्रास रूटला. म्हणून आम्ही हे सगळे एकत्र आलेलो. लक्षात आलं का काही लोक घरात बसून काम करत होते, आम्ही फील्ड वर्कवरती काम करत होतो, जनतेमध्ये जात होतो, कोरोनाच्या हॉस्पिटलला फिरत होतो, सगळीकडे फिरत होतो. लक्षात आलं का म्हणून आम्ही इथं सही सलामत उभे आहोत. नगरपालिकेमध्ये आम्ही ना आम्ही पहिल्यांदा विधानसभेत आहोत. काय त्या बिचारीचा सवाल आहे बघून आता समजा नाही कुछ भी हुआ नाही. हे तो एक ट्रेलरचा पिक्चर अभी बाकी आहे. समझ में आया क्या हम लोग क्या बोल रहे हैं. हम लोग जब घोषणाबाजी दे रहे थे उन लोग आना नहीं चाहिए था. हम लोग चाहने के बाद वो आना चाहिए था. वो लोग
कल परसों जो कुछ कर रहे थे, हम लोग कोई आया इसमें से एक ही दोनों पार्टी का तो क्यों आया, तो इसको कोई ठेस लग गई समझ में जाना। अरे धक्का मुक्की हमको क्या करेगा वो लोग, हम लोग ने उनको धक्का मुक्की कर दिया। पचास करोड़ का जो आरोप आपको लग रहा था उसके उलट जी आशा पद्धति में देखो, 50 करोड़ का लगाओ 100 करोड़ का लोगो, जिसको कर ना उसको डरने की क्या बात है। हम लोग तो सामने है ना, तो हम लोग अभी बैनर करके आया बोलने लगे तो वो क्यों आया, तो उनको ठेस पहुंच गई। हमको ठेस बोलता तो हम उनके अंग के ऊपर जाता था। ये बातें बोल सकाळी वाटत नाही, त्यांची हिम्मत नाही। सुरुवात काय होते, आमच्या जवळ काय सुरुवात करता येते? आम्ही बाळासाहेबांच्या शिवसैनिकात काय डरपोक आहोत? काय डरपोक असतं तर त्यांना निघून गेले असते।